आजच्या माहितीच्या काळामध्ये अजेंडा कुठला आणि खरं काय हे ओळखणं फारच कठीण झालं आहे. म्हणून ही पुढची कविता सादर करतो. जास्त खोल जाऊ नकोस, जास्त खोल जाऊ नकोस, तिथे सापडतील दृढ सामर्थ्याचे आणि निश्चयाचे खडक. सत्याचं बीजही तिथे सापडतं, सत्याचं बीजही तिथेच सापडतं, तिथेच ते आधी फुलतं, मग येतो बाहेरील पाकळ्यांना सुगंध आणि दिसतात डोळ्यांना रंग. तू वरवरच्या मऊ मातीमध्ये तुझी नाजूक बोटं फिरव, तू वरवरच्या मऊ मातीमध्ये तुझी नाजूक बोटं फिरव, त्यानेच तुला तुझ्या मनासारखं चित्र काढता येईल. पाताळातील तत्व भरडून तुडवून त्याचीही मऊशार माती केली आहे. तीच ते तुला देतील भस्म लिहिलेल्या वेष्टनातून, तीच ते तुला देतील भस्म लिहिलेल्या वेष्टनातून, आणि तू देखील ती कपाळी लावशील आशीर्वादाचा टिळा म्हणून. तिच्या तुला शब्दा घातल्या जातील, तिच्यासाठी रक्ताची किंमत मोजायला लावतील, तुझाच पाय तुझ्या पायात अडकवून एक दिवस तुला जमीन दोस्त करतील. तेव्हा ही माती तुझ्या डोळ्यामध्ये गेल्यामुळे तुला काहीही दिसणार नाही, तू पोकळ टर्फल होऊन तिच्यात मिसळून जाशील पुन्हा कधीही न उगवण्यासाठी. म्हणून म्हणतो जास्त खोल जाऊ नकोस, तेथील दगडांना आकार देण्यासाठी तुला छिन्नी व्हावं लागेल, आयुष्य छिन्न विछिन्न करावं लागेल, स्वतःला गाडून घेऊन सूर्याला तिकडे पोहोचवावं लागेल, तरच एक दिवस त्यातून निर्माण होईल अजरामर असं दिशादर्शक शिल्प, तरच त्यातून निर्माण होईल अजरामर असं दिशादर्शक शिल्प. वा सुंदर.